रत्नागिरी शहरानजीक भाटे दर्गा स्टॉप जवळ मंगेश भाटकर यांच्या आंब्याच्या बागेत रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचे प्रेत आढळून आले आहे. हे प्रेत गवतात झाकून ठेवण्यात आले होते असे रत्नागिरी शहर पोलिसांचे म्हणणे आहे. प्रेत आढळून आल्याची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान भाटे येथील मुंबई गोवा सागरी महामार्गावर अनेकांची गर्दी निर्माण झाली. रत्नागिरी शहरानजीकच हे भाटे गाव असून रविवारी एका अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. याबाबतची खबर सौ अक्षता इंद्रजित भाटकर यांनी पोलिसांना दिली. अद्यापपर्यंत या अज्ञात इसमाची ओळख पटलेली नाहीये. तसेच या इसमाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झालाय हे देखील समजू शकलेलं नाहीये. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक वराळे करीत आहेत. सदर घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर 38/2019 CRPC 174 प्रमाणे करण्यात आली आहे.